पुरंदर तालुक्यातील पिसुर्टी हे गाव 1100 लोकसंख्या असलेले गाव आहे. आजही या गावामध्ये बस येत नसल्यामुळे इथून शाळेत जाणाऱ्या मुलांना जाऊन येऊन रोज 10 किलोमीटर अंतर पार करावे लागते. त्याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर, अभ्यासावर व आरोग्यावरही होत आहे. जर आपण शहरी भागात पाहिलं तर 2-2 मिनिटाला बस येतात आणि पिसुर्टी गावामध्ये आजही एकही बस चालू नाही. केवळ गावात बस येत नसल्यामुळे कितीतरी कॉलेजला जाणाऱ्या मुलांनी कॉलेज सोडले आहे. सकाळी 7 वाजता कॉलेज भरायचे और आम्हाला इथनं 6 वाजता इथनं घरून जायला लागायचे और चालत चालत जवळजवळ 8 वाजायचे. 1 तास लागायचा चालायला. 2 ते 3 तास बुडत राहायचे और शिक्षक आम्हाला म्हणजे खवळायचे. मग आम्ही सरांना सांगायचो, सर एस टी थांबत नाही, एस टी गावात नाही. नाही सर म्हणा, सर काय ऐकत नव्हते ते सरनी. मग आम्ही शाळा सोडून दिली नापास झाल्यामुळे. चालत यावं लागतं. चालत आल्यानंतर घरी आल्यावर असं वाटतं की अभ्यासच नको, शाळाच नको असं वाटतं. किती दिवस झाले तुमच्या गावात बस नाही येते? आम्ही 2 दिवस झालं बस नाही. म्हणजे तुला आठवतच नाही गावात बस आलेली? आठवतच नाही. शाळेत जायला उशीर होऊ नये म्हणून मुले स्वतःचा जीव धोक्यात टाकून जी गाडी भेटेल त्या गाडीने जातात. तुम्ही हा प्रश्न नाही होता का तो कधी म्हणणे मांडला की बस पण आली तर आपल्या गावाचा विकास होईल असा? मांडला होता पण कोणी म्हणजे एवढं लक्ष दिलं नाही. बस आले तर गावात सगळी मुले मी परत ऍडमिशन भरू शकतो. शाळा शिकून माझं स्वप्न होतं पोलीस व्हायचं, पण ती बस नसल्यामुळे स्वप्न साकार झालं नाही. हा व्हिडिओ बघणाऱ्या सर्वांना मी अशी अपील करते की राष्ट्रीय परिवहन महामंडळ पुणे विभाग माननीय विभाग नियंत्रक श्री शैलेश चव्हाण यांना 020-2444-7693 ह्या नंबरवर कॉल करून मदत करावी. शिक्षण ही आजकाल आपल्या सर्वांची मूलभूत गरज बनली आहे आणि जर ह्या पिसुर्टी गावातील सगळ्या मुलांनी शिक्षण घेतले तरच ते त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकतील. मी रोहिणी पवार, महाराष्ट्र राज्यातून पिसुर्टी गावातून इंडिया अनहर्डसाठी.